नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी महेश्वरी गोखले। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अखेर काम पूर्णत्वाच्या मार्गावर। आजपासून कसबा पावड्याचा पाणी पुरवठा सुरू, तर मंगळवार संध्याकाळपासून ई वॉर्ड सह संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार। कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी झालेल्या जिल्ह्यात रात्री 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत। कोल्हापूरला दिलासा नाही। कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं आढळले 411 कोरोना रुग्ण, 18 जणांचा मृत्यू तर 805 जणांना मिळाला डिस्चार्ज। जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.20%। पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक दीर्घकालीन उपाययोजनांसाठी 90 कोटींची राज्य शासनाकडे मागणी, महापालिका आयुक्तांची माहिती। आणि ई रुपी डिजिटल पेमेंट सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ। केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी होणार उपयोग। इंटरनेट किंवा डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरची गरज नाही,